नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी मध्ये. मित्रांनो, या ठिकाणी अतिशय आनंदाची बातमी आहे की जिल्हा न्यायालय भरतीमध्ये कनिष्ठ लिपिक पदासाठी या ठिकाणी जाहिरात आलेली आहे. तसं या ठिकाणी वेगवेगळ्या पदासाठी जाहिराती आहेत. लघु लेखक तसंच शिपाई हमाल या पदासाठी सुद्धा जाहिराती आहेत. मात्र आज आपण या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या ठिकाणी जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातचं संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहे. ज्याच्यामध्ये एकूण निवड यादीसाठी 2795 पदं असणार आहेत आणि प्रतीक्षा यादीसाठी 700 पदं, म्हणजे असे एकूण 3495 पदं भरले जाणार आहेत. तर या पदासाठीची शैक्षणिक पात्रता, याची निवड पद्धत, तसंच याची वयोमर्यादा, तसंच या परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी आपण पाहणार आहे. अभ्यासक्रम काय आहे, वेतन प्रेरणी काय, म्हणजे पेमेंट काय मिळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण काय पाहणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या समोर या ठिकाणी ही जी जाहिरात आलेली आहे, या जाहिरातमध्ये जर बघितलं तर 3 श्रेण्या दिलेल्या आहेत. या ठिकाणी निवड यादीमध्ये किती उमेदवार घ्यायचे आहेत, कनिष्ठ लिपिकचे 2795 उमेदवार घ्यायचे आहेत, 700 उमेदवार वेटिंग लिस्टमध्ये. यांचा जो पेमेंट स्केल आहे कनिष्ठ लिपिकसाठी S6 पेमेंट स्केल आहे, 19,900 ते 63,200 यांचा पेमेंट स्केल आहे. आणि या ठिकाणी लघुलेखी श्रेणी 3 आहे, यांचा जो पेमेंट स्केल मात्र S34 आहे. हा या ठिकाणी S6 आणि हा S1 आहे, म्हणजे यांची जी पेमेंटची ग्रेड आहे ते एकदम 14 नंबरची ग्रेड आहे. तर या पदासाठी आपण काय काय वय आहे, काय पात्रता आहे, ते सगळी आपण या ठिकाणी काय पाहत आहे. तर मित्रांनो, या पदासाठी पात्रता जर म्हटलं तर या ठिकाणी वय, सगळ्यात पहिले वय दिलेलं आहे. वयामध्ये खुल्या प्रवर्गातलं उमेदवाराचं वय 18 पेक्षा कमी आणि 38 पेक्षा जास्त नसावं. मात्र या ठिकाणी अनुसूचित जाती आणि जमाती या पदासाठी ही जी वयाची मर्यादा आहे ही 43 वर्षाची या ठिकाणी आहे. आणि योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कमाल वय मर्यादा मात्र या ठिकाणी लागू असणार आहेत नाही, कधीही त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. आणि उमेदवारास मात्र या ठिकाणी 28/3/2006 नंतर जन्मलेले 2 पेक्षा जास्त अपत्य त्यांना त्या ठिकाणी काय असले पाहिजे, आवश्यक नाही. तसंच उमेदवाराचं नैतिक अधपतन झालं असेल तर असे उमेदवार या ठिकाणी काय पात्र असणार नाही. तसंच मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपली डबल अकॅडमीची ऑनलाईन बॅच सुद्धा आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे, ज्यामध्ये दररोज लाईव्ह क्लास असणार आहेत. तसंच या ठिकाणी लाईव्ह लेक्चर असणार आहेत, जे मिस झाल्यास तुम्ही कधीही पाहू शकता. तसंच तुमच्या टाईमनुसार किती वेळा पाहू शकता, नवीन पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज असतील आणि ई बुक नोट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्या न्यायालय भरतीमध्ये तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी 80/45/77/60 या क्रमांकावर काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ही बॅच काय जॉईन करता येईल. तर मित्रांनो, हे सर्व पद आहेत, 38 वर्ष आपण बघितलं. या ठिकाणी प्रतीक्षा यादी दिलेली आहे आणि ही जी यादी आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतीक्षा यादी लागलेली आहे. तर या ठिकाणी लघु लेखक पदासाठी टायपिंग आणि ग्रॅज्युएशन या ठिकाणी आवश्यक आहे. तसंच आपलं जे पद आहे ते आहे कनिष्ठ लिपिक. तर आपल्या कनिष्ठ लिपिक या पदासाठी जर बघितलं तर कनिष्ठ लिपक या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी या ठिकाणी आवश्यक आहे. तसंच जिल्हा न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचं पुरेसं ज्ञान सुद्धा आवश्यक आहे, म्हणजे तुमचं कमीत कमी 10वा जर मराठी विषय असेल तर या ठिकाणी विषय संपला तेवढंच असलं तरी या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे. तसंच तुम्हाला या ठिकाणी सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा या ठिकाणी पास असणं आवश्यक आहे. एकतर तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट किंवा इंग्रजी टायपिंगचं 40ची स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि मराठी टायपिंगची 30ची स्पीड किंवा त्यापेक्षा जास्त स्पीड असणं आवश्यक आहे. तसंच या ठिकाणी MScIT कोणत्याही संस्थेतून MS Office, MS Word, WorkStar आणि OpenOffice.org या व्यतिरिक्त विंडोज आणि लिनेक्समध्ये वर्ड प्रोसेसर चालवण्याचे प्रावीण्य प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये मग हे प्रमाणपत्र तुम्ही कुठल्याही विद्यापीठातलं जरी असलं तरी या ठिकाणी चालणार आहे. ज्याच्यामध्ये NIC असेल, DOECC असेल, ऍपटेक असेल, NIT असेल, CDAC, VDAC, तर कुठलंही प्रमाणपत्र या ठिकाणी चालणार आहे. तर अशा तऱ्हेनं हे जे पद या ठिकाणी आपण पाहिलं. लिपिक प्रवर्गासाठी फी जर म्हणसाल तर या ठिकाणी साधारण प्रवर्गासाठी 1,000 आणि मागासाठी 900 रुपये फी आहे. तर या पदाची जी परीक्षा आहे, लिपिक पदाची परीक्षा, एकूण 40 गुणांची परीक्षा असणार आहे. किती असणार आहे, एकूण 40 गुणांची परीक्षा असणार आहे कनिष्ठ लिपिकसाठी. आणि बाकी मग यांना लघुलेखन चाचणी आहे का नाही. तसंच इंग्रजी टायपिंगच्या टेस्टसाठी 20 गुण असणार आहेत, मराठी टायपिंगसाठी या ठिकाणी 20 गुण असणार आहेत आणि मुलाखत जी असणार आहे या मुलाखतमध्ये सुद्धा 20 गुण असणार आहे. तसंच या ठिकाणी पेपरमध्ये 40 प्रश्न, इंग्रजी टायपिंगमध्ये 20 प्रश्न, मराठी टायपिंगमध्ये 20 प्रश्न आणि मुलाखतमध्ये 20 प्रश्न, असे एकूण 100 गुणांचा यांचा काय असणार आहे
पेपर असणार आहे. तसंच मित्रांनो, हमाल पदासाठी सुद्धा 30 गुणांचा पेपर असणार आहे. 10 गुणांसाठी या ठिकाणी स्वच्छता आणि चापल्यता चाचणी असणार आहे. तसंच मुलाखत या ठिकाणी 10 गुणांसाठी असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी यांचा पेपर असणार आहे टोटल 100 गुणांचा. आणि या ठिकाणी अभ्यासक्रम जर म्हणसाल तर MCQ स्वरूपाची परीक्षा असेल. 40 प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे काय, इतिहास, नागरिक शास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडी, ज्ञानासह सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल यासाठी चाळणी परीक्षा खालील प्रमाणे असणार आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे काय असणार आहेत, या परीक्षेचे विषय असणार आहे इतिहास, नागरिक शास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा वगैरे वगैरे. आणि ही जी परीक्षा आहे इंग्रजी किंवा मराठी भाषेतून या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे, म्हणजे दोन्ही भाषेतली परीक्षा या ठिकाणी तुम्ही कोणत्याही लँग्वेज मध्ये ते सोडवू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे, परीक्षा असणार आहे. आणि कनिष्ठ लिपिक पदासाठी संगणक ज्ञानाच्या प्रश्नाचा देखील काही प्रश्नांचा समावेश केले जाणार आहे. तर कनिष्ठ लिपिकसाठी कम्प्युटरचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा या ठिकाणी घेतले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही याची सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे. तर ही जी परीक्षा आहे, तसंच ज्यांची टायपिंग टेस्ट आहे ते टायपिंग टेस्टसाठी या ठिकाणी तुम्हाला स्पीड दिलेला आहे, लघु लेखनाचा कालावधी दिलेला आहे. किमान वृत्त प्राप्त केल्यानंतर उमेदवाराला संगणकावर 10 मिनिटांमध्ये 30 प्रति स्पीडनं या ठिकाणी 20 गुणांची मराठी टायपिंग या ठिकाणी करायची आहे. आणि इंग्रजीची टायपिंग सुद्धा 20 गुणांची करायची आहे. ज्याच्यामध्ये 40च्या स्पीडसाठी 400 शब्द असतील आणि 20च्या 30च्या स्पीडसाठी 300 शब्द या ठिकाणी असणार आहे. अशा तऱ्हेने या ठिकाणी उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे. आणि या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना कम्प्युटरवर टेस्ट देण्यासाठी बोलावल्या जाणार आहे. किती, 7 पट, 1 7. समजा जर 1 जागा असेल तर 7 विद्यार्थ्यांना कम्प्युटरची टेस्ट दिले जाणार आहे, त्यासाठी बोलावले जाणार आहे. तर अशी ही प्रक्रिया मित्रांनो अतिशय सोपी आहे. पटापट फॉर्म भरून टाका, भरपूर अशा जागा निघालेल्या आहेत. आणि ज्यावेळेस या ठिकाणी चाळणी परीक्षा होईल त्याच्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी 1 3, किती, मुलाखतीसाठी 1 3 विद्यार्थी बोलवले जाणार आहेत. किती, तर या ठिकाणी सामान्य उमेदवारांना गुणा, उदाहरणार्थ आता काही जणांना 15 गुण असतील, समजा आता 1 7 घेतले जातात, तर या 7 पैकी एका विद्यार्थ्याला समजा 55 गुण असतील, दुसऱ्याला 56 असतील आणि तिसऱ्या विद्यार्थ्यांना, सॉरी, एकाला 56 असतील, एकाला 55 असतील आणि तिसऱ्या 54 वाले जर 4 जण असतील, तर मग अशा वेळेस 4 जण त्या ठिकाणी मुलाखतीला काय बोलावले जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी असं नावानुसार घेतलं जाणार नाही. सेम मार्क जर 3 नंबरच्या किंवा 2 नंबर 3 नंबरच्या असतील तर सगळे विद्यार्थी तेवढ्या मार्कावाले मुलाखतीला घेतले जाणार आहे. तर अशी ही मुलाखत या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी श्रेणीसाठी दिले जाणार आहे. तसंच प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी चाळणी परीक्षेनुसार लघु लेखनानुसार या ठिकाणी एकूण सामान्य प्रवर्गासाठी 35% गुण आवश्यक आहेत. आणि अनुसूचित जातीचे जर उमेदवार असेल तर 5 गुणांचे त्यांना काय दिले जाणार आहे, सूट दिली जाणार आहे. तर मित्रांनो ही जी फॉर्म भरायची डेट्स आहे ही एकूण 18/12/2023 रोजी बंद होणार आहे. काय होणार आहे, 18/12/2023 रोजी फॉर्म भरायची डेट बंद होणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्या आत या ठिकाणी काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे की जेणेकरून तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. तर अशा तऱ्हेने मित्रांनो हा व्हिडिओ आपण पाहिला, त्याबद्दल धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. आपली बॅचेस आहेत, यांच्या नोट्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यासाठी नंबर आहे 80/45/77/60 या नंबरवर काय करू शकता, तुम्ही संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. तुम्ही सर्व कोर्सेस लाईव्ह स्वरूपामध्ये, रेकॉर्डेड स्वरूपामध्ये, तसंच तुम्ही आयफोनवर सुद्धा हे सर्व कोर्सेस काय पाहू शकता. तर या ठिकाणी मित्रांनो थांबतो, धन्यवाद.